बघा, एकोणतीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय 25 वर्ष, त्यात एक नवीन व्यक्ती आल्यामुळे वयांची सरासरी 3 महिन्यांनी वाढली, तर नवीन आलेल्या माणसाचं वय किती? सर प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, प्रथमतः इथं 29 आणि या विद्यार्थ्यांची वयाची सरासरी 25 हा गुणाकार करा, गुणाकार 725, अर्थात 725 काय तर 29 विद्यार्थ्यांच्या ही काय तर वयाची बेरीज। ओके, आणि यांच्या वयाची सरासरी किती हो? तर 25। आता नवीन व्यक्ती आल्यामुळं सरासरी वयाची सरासरी 3 महिन्यानं वाढली। लक्ष द्या, आता सरासरीतील बदल, सरासरी 3 महिन्यानं वाढली म्हणजे काय? 3 महिने अंशस्थानी, छदस्थानी 12 महिने एका कॅलेंडर वर्षात। हा भाग जातो लेकरांनो 0.25 न, हा सरासरीतील बदल। आता नवीन सरासरी काय? हा प्रश्न मनाशी करा। नवीन सरासरी पूर्वीची सरासरी 25 आणि त्यामध्ये 0.25 ही वाढ, म्हणजे नवीन सरासरी 25.25। आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या, नवीन व्यक्ती आल्यामुळं सरासरी 3 महिन्यांनी वाढली म्हणजे 0.25 न सरासरीत वाढ झाली। सरासरीतील बदल इथं डाव्या पक्षामध्ये नोंदवा, बराबर। आता इथं काय तर 725 29 विद्यार्थ्यांच्या वयाची ही बेरीज। नवीन व्यक्ती आला त्याचं वय काय? उदाहरणार्थ त्याचं वय एक्स आणि भागीला 29 पूर्वीचे विद्यार्थी, एक नवीन आला, एकूण संख्यामध्ये छेदस्थानी 30। आता हे 30 परस्पर विरुद्ध बाजूने जातानी लेकरांनो भागीला असलेले 30 गुणीला स्वरूपात मांडा, समोर 725 आणि अधिक एक्स। आता हा गुणाकार 757 आणि 0.5 एवढा येतो, समोर 725 अधिक एक्स। या 757.5 कडे येतानी हे 725 वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि ही वजा बाकी लेकरांनो किती तर 32.5 बराबर एक्स। हे नवीन आलेल्या व्यक्तीचं वय किती त्यासाठी वापरलेलं चलपद एक्स, एक्सची किंमत 32.5। प्रश्न विचारला की नवीन आलेल्या माणसाचं वय किती, 32.5 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलं आहे। ओके, सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल। ओके,